किरण राठोड बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। बुलेटिनच्या सुरुवातीला अर्थातच एक महत्त्वाची बातमी समोर येते। थुंकाल आणि विना मास्क फिराल तर जबरा दंड तुम्हाला भरावा लागणार आहे। राज्य सरकारकडून दंडात्मक कारवाईचे आता आदेश देण्यात आले। रात्री 8 ते सकाळी 7 राज्यामध्ये जमावबंदी जाहीर करण्यात आली आहे। शनिवारपासून कठोर अंमलबजावणीला सुरुवात केली जाणार आहे। सध्याची ही मोठी बातमी, रात्री 8 ते सकाळी 7 राज्यामध्ये जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आलेले आहे। शनिवारपासून कठोर अंमलबजावणीला सुरुवात केली जाणार आहे। थुंकाल आणि विना मास्क फिराल तर जबरा दंड तुम्हाला भरावा लागणार आहे। राज्य सरकारकडून दंडात्मक कारवाईचे आता आदेश देण्यात आले। कोरोना प्रसार रोखण्यासाठी नियम आहेत, नेमके काय आहेत नियम पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। राज्यात शनिवारी मध्यरात्रीपासून जमावबंदी जाहीर करण्यात आली आहे। सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य करण्यात आलाय। सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 1000 रुपयाचा दंड ठोठावण्यात येणार आहे। मास्क न लावल्यास आता 500 रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे। हॉटेल, बार, सिनेमागृह रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत बंद असतील। 5 हून अधिक व्यक्ती एकत्र आल्यास 1000 रुपये दंड भरावा लागणार आहे। सामाजिक अंतर बंधनकारक करण्यात आलंय। तर सर्व बागा किनारपट्टीवरती कडक नियम लागू करण्यात आले। 28 मार्च ते 15 एप्रिल दरम्यान जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी संजय पिळणकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संजय, सरकारनं नवीन नियमावली जाहीर केलेली आहे, काय आहे या नियमांमध्ये? नक्की, सरकारने वारंवार सांगितलं होतं किंबहुना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं, जर लोकांनी नियमांचं पालन व्यवस्थित केलं नाही तर लॉकडाऊन तर होणार नाही, टाळेबंदी होणार नाही, परंतु हे निर्बंध आहेत ते कडक केले जातील। आणि त्या अनुषंगाने आज जी नवीन नियमावली सरकारने जारी केलेली आहे ती आज रात्री रात्रीपासून लागू होणार आहे। तर त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे की उद्या रात्री 8 वाजल्यापासून 5 ते 7 वाजेपर्यंत पूर्णपणे जे आहे बंदी घातलेली आहे। त्याच्यामध्ये सर्व दुकानं असतील, आस्थापना असतील, पूर्णपणे बंद राहणार आहेत। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे उद्यानं, सार्वजनिक उद्यानं आहेत, चौपाट्या आहेत, हे सुद्धा रात्री 8 वाजल्यापासून 5 ते 7 पर्यंत बंद असणार आहेत। म्हणून लोकांची जी वर्दळ या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते विशेषतः रात्री, ती आता उद्यापासून दिसणार नाहीये। आणि त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यानंतर जो दंड होता तो 200 रुपयावरून 500 रुपये करण्यात आलेला आहे, क्षमा करा, तो दंड 1000 रुपये करण्यात आले। त्याचबरोबर जर मास्क वापरला नाही तर तो दंड जो आहे तो 500 रुपये करण्यात आलेला आहे। अगोदर नियम होते तेच नियम केलेले आहेत, पण सर्वात महत्वाचं म्हणजे हे नियम आता अजून कडक करण्यात आलेले आहेत, जेणेकरून तुम्ही सार्वजनिक ठिकाणी असाल किंवा तुम्ही प्रवासादरम्यान असाल किंवा तुम्ही तुमच्या कामाच्याच ठिकाणी असाल, तुम्हाला मास्क वापरणे जबरदस्ती करण्यात आलेली आहे, कंपल्सरी करण्यात आलेलं आहे। संजय, आता प्रशासन तर सज्ज झालेलंच आहे, मात्र नागरिकांनी देखील काळजी घेणं तितकंच गरजेचं झालेलं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। यावरती किशोरी पेडणेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे, त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात। मला आता रविवारपासूनच चालू होत आहे, रात्री 9 का 11 म्हणताय, मला अजून त्याची पूर्ण गाईडलाईन माहिती नाही आहे, पण नाईट कर्फ्यू लागला तर तो सकाळी, आणि इशेन्शियल सर्व्हिसेस ज्याच्याकडे कार्ड आहे की मला ह्या कामावर जायचंच आहे त्यांनाच सोडलं जाईल। अन्यथा जे संध्याकाळी आलो आता माझ्याकडच्या हातात खरंच सगळ्यांना ट्रेस आहे, कुठेतरी तो घालवायचा असतो, पण आत्ताची वेळ नाही, ही वेळ जपायची आहे।